नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम, महायुतीच्या उमेदवार प्राध्यापिका सौदेवयानी सुहास फरांदे यांनी प्रभाग क्रमांक 23 व 30 येथून प्रचार रॅली शुभारंभ केला. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही रॅली साईनाथ नगर चौफुली, श्रीजय नगर, विजय साने यांच्या घरावरून, गणराज कॉलनीतून परबनगर रस्ता, सत्यम गुरुदेव सोसायटीकडून चंद्रकांत खोडे यांच्या घरावरून, गजरा निसर्ग परबनगर मोठा रस्ता, बजरंग सोसायटी गिरणीवरून, बाप्पा चौक, रथचक्र चौकातून राजसारथी सोसायटी, कलानगर चौकातून आत्मविश्वास सोसायटी, सावरकर चौक, साती आसरा मंदिरावरून सिटी गार्डनकडे काळी यांच्या घराजवळ, राधाकृष्ण मंगल कार्यालय येथून मोदकेश्वर मंदिर, गजरा पार्क, कमोद नगर, LIC कॉलनी, महिला बँकेजवळ डॉक्टर पडघन, तेथून प्रसन्ना कॉलनी, अंबालिका बंगला, गीतांजली कॉलनी, जॉगिंग ट्रॅक, सुचिता नगर, शिवसृष्टी कॉलनी, श्रीराम नगर, साईनाथ नगर, अमृत वर्षा कॉलनी, विनय नगर, दीपाली नगर, शिवाजी वाडी, भारत नगर, नंदिनी नगर, शिवाजीवाडी चौक, रेणुमान स्कूल, रेणुमान नगर, पखाल रोड, अशोका मार्ग, जयदीप नगर, अलमदिना कॉलनी, खोडे नगर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या भागांमधून ही रॅली दुपारी 2 वाजेपर्यंत काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी फरांदे यांचे स्वागत करण्यात आले. प्रभागातील मंदिरांना भेट देऊन पूजा करण्यात आली. दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी फरांदे यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला. नागरिकांनी त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका रुपाली निकुळे, नगरसेविका शाईन मिर्झा, नगरसेवक सतीश कुलकर्णी, नगरसेवक सतीश सोनवणे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, सुहास फरांदे, सुनील फरांदे, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, पवन भगुरकर, नाना शिलेदार, सुरेश मानकर, सुनील देसाई यांचं, देवयानी फरांदे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सभी कार्यकर्ता पदाधिकारी सब शामिल हो गए.